आता पाहूया काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. दैनिक संजय वार्ताचे संपादक आणि समाजसेवक शिवनाथ राठी यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. माजी खासदार उत्तमसिंह पवार, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी, आमदार इम्तियाज जलील, डॉक्टर भागवत कराड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. एमआयटी कॉलेज आणि ब्लॅक बस संस्थेतर्फे हेरिटेज स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणात बसून धावण्याचा छंद असलेल्या हनुमंत अकोलकर यांनी ही 25 किलोमीटर गटात सहभाग नोंदवला. तरुण धावपटूंना मागे टाकत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवलाय. शहरात तसेच विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत अकोलकर नेहमी सहभाग घेतात. 50 किलोमीटर मॅरेथॉन मध्ये धावण्याचं माझं लक्ष असल्याचं त्यांनी एमसीएनशी बोलताना सांगितलं. मॅरेथॉन मध्ये भाग घेतला, 25 किलोमीटर 3 तासात मध्ये गेले आणि याच्यामुळे मला ऊर्जा मिळाली. मला याच्यामुळे आणि माझं पुढचं स्वप्न आहे नॅशनल मॅरेथॉनचं 42 किलोमीटर आणि हे पळाल्यामुळे मला खूप आनंद मिळतो. आणि असं माझं म्हणणं की सगळ्या यंग लोकांनी याच्यामध्ये हळूहळू थोडं भाग घ्यावा. हे ज्यांचे शरीर व्यवस्थिशीर असाल त्यांना दवाखान्याची गरज नाही बसणार. जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीवर छोटू पटेल यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व क्रीडा समितीवर 2 जणांची स्वीकृती सदस्य म्हणून नियुक्ती होत असते. काकासाहेब संतोष फुलसिंग राजपूत आणि आबासाहेब जगताप यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांच्या जागी सय्यद छोटू सय्यद गफूर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधीक्षक डीपी जवळकर यांनी त्यांना नियुक्ती पत्रक दिलं. शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तांबे, अभय पाटील, नबी पटेल यांनी नवनियुक्ती सदस्यांचा सत्कार केला. औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षण तज्ञ म्हणून माझी निवड झाली. माझं नाव छोटू पटेल आहे आणि मी यापुढे ज्या शिक्षकाच्या ज्या पण अडचणी असेल ती मी सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि ज्या लोकांनी मला याच्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नवी पटेल, तांबे पाटील साहेब, सोहल कादरी साहेब, बरेचशी मंडळी, रौफ देशमुख साहेब यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि यापुढे समस्या सोडवण्यामध्ये सभापती तांबे पाटील साहेब हे पण मदत करतील आणि त्यांना मी माझ्या शिक्षकाच्या अडीअडचणी मी नेहमी सांगत राहील. मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी एखाद्या शिलेदाराप्रमाणे लढणारे ओमप्रकाश शर्मा यांनी थेट दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करणार आहेत. रोटेगाव कोपरगाव हा 35 किलोमीटरचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा. औरंगाबाद दौलताबाद खुलताबाद कन्नड मार्गे 40 गाव या रेल्वे मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं. पूर्णातील रेल्वेच्या जागेवर रेल्वे डब्यांच्या देखभालीचा कारखाना सुरू करावा आणि औरंगाबादला भारतातील सर्व पर्यटन आणि धार्मिक स्थळांशी रेल्वे मार्गाने जोडावा अशा प्रमुख मागण्या त्यांनी आपल्या निवेदनात केल्या आहेत. एमसीएनशी बोलताना त्यांनी मराठवाडा रेल्वे प्रश्नी लोकप्रतिनिधी उदासीन असल्याची खंत व्यक्त केली आहे. विविध मागण्यांसंदर्भात पंतप्रधान राष्ट्रपतींसह रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिली आहे. 25 नोव्हेंबर पर्यंत या मागण्यांवर विचार करावा, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तथापि या मागण्यांसंदर्भात कोणताच विचार केंद्र सरकारने न केल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. मराठवाड्यातील रेंगाळलेल्या रेल्वे प्रश्नासंबंधी निवेदन दिले. मागच्या महिन्यात 20 ऑक्टोबर पासून 28 ऑक्टोबर पर्यंत मी नवी दिल्लीच्या मुक्कामात परत एकदा माननीय रेल्वेमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना या प्रश्नाविषयी जाणीव करून दिली. परंतु अद्यापही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचं एकही पत्र मला मिळालं नाही. मी मराठवाड्यातील 2 प्रश्न घेऊन सतत संघर्ष करीत आहे. त्यात पहिला माझा प्रश्न आहे, रोटेगाव ते कोपरगाव केवळ 35 किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग 31 मार्च 2017 पर्यंत पूर्ण करण्यासाठी मी संघर्ष करीत आहे. या सर्व प्रश्नाला गेल्या 5-6 वर्षापासून मी संघर्ष करीत असताना कोणीही या प्रश्नावरती आवाज उचलत नाही म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती केली, फॅक्स केले, आजही कोरिअर केले सर्वांना, परंतु संसदेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न अजूनही
कोणी मांडलेला नाही. यंदाचा हा अर्थसंकल्प जानेवारीत होणार आहे आणि म्हणून माझ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत 16 डिसेंबरच्या अगोदर रेल्वे प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सुरेश प्रभू यांना वेळ यांची वेळ घ्यावी आणि माझ्या या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला त्यांनी पाठिंबा द्यावा. मी घेतलेला निर्णय पाठीमागे घेऊ शकत नाही कारण मी सर्वांना अगोदर सांगितलं होतं त्याप्रमाणे मी इथून 3 तारखेला सचखंडने दिल्लीला जाईल आणि 7, 8, 9 3 दिवस सकाळी 10 ते 6 धरणा कार्यक्रम करणार आहेत.